अमरावती जिल्ह्यातील अनेक ग्रामीण परिसरात अनेक घरफोडी करून दुसऱ्या गावामध्ये रेखी करणारा अट्टल घरफोडी आरोपी अखेर शाखेच्या हाती लागला याच शोधात असलेल्या टीमला आरोपी परतोळा शहरात सापडत असून मोठ्या शितापीने त्याला ताब्यात घेण्यात यश आले आहेत आतापर्यंत आरोपीने बारा घरफोडीची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपी जवळील तब्बल नऊ लाख अकरा हजार पाचशे रुपयाचा ऐव सुद्धा जप्त केला आहे अमरावती जिल्ह्यातील चिकलधरा असेगाव अचलपूर दर्यापूर परतवाडा मो पथरोड मोर्शी चांदूरबाजार या परिसरात घरफोडी करून लाखोचा अवज चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या अशात याच गुन्ह्याच्या तपासात अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवारसह त्यांची टीम मेळघाट परतवाडा शहरात असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीला परतवाडा शहरातून मोठ्या शिथाफीने ताब्यात घेण्यात यश आले आहे मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यात असलेल्या घोगरी गावात राहणारा पंचवीस वर्षीय अट्टल घरफोडी आरोपी दीपक भीमराव दांडगे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहेत आरोपी दीपक दानगे याने बारा घरफोडीची कबुली दिली आहेत त्याच्याजवळील पोलिसांनी सोन्याचे आभूषण दहा मोबाईल एक लॅपटॉप एक दुचाकी असा ऐकून नऊ लाख अकरा हजार पाचशे रुपयाचा ऐवध जप्त केला आहे आरोपी दीपक दांडगे हा मेळघाटातून चोरी करून परतवाडा शहरात फिरत होतात अशात गुन्हे शाखा पथकाने मोठ्या शितापेने त्याला ताब्यात घेतले आरोपीने परतवाडा शहरात सोने चांदीचे आभूषण विकले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ग्रामीण भागामध्ये होत असलेल्या घरफोडी आरोपीचा शोध लावल्याने आता जिल्ह्यात सर्वत्र याच गुन्हे शाखा पथकाचे अभिनंदन होत आहेत ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस कर्मचारी युवराज मानमोठे स्वप्नील तंवर रवींद्र वराडे सागर नाठे शांताराम सोनोने सायबर पोलीस कर्मचारी सागर धापळ हर्षद घुसे यांनी केली आहेत